नमस्कार, मी प्रियंका प्रधान, एडीएन बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. म्हाडाच्या परीक्षा रद्द, शेकडो परीक्षार्थींना सोसावा लागला मानसिक आणि आर्थिक भूर्दंड. श्रमिक आणि दलित एकत्र येणे काळाची गरज, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते रमेशभाई खंडागळे यांचे प्रतिपादन. मनपाचे लक्ष वेधण्यासाठी 14 डिसेंबर रोजी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनची पदयात्रा. रविवारी 16,000 पर्यटकांनी लावली वेरूळ लेणीत हजेरी, धार्मिक पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलली. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. श्रमिक आणि दलित हे एकत्र येणे काळाची गरज आहे, तरच आपण अन्यायाला प्रतिकार करू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या जिल्हा संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. ऑल इंडिया दलित राईट्स मुवमेंट्स, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथे राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कॉम्रेड व्ही डी देशपांडे स्मारक सभागृह येथील कॉम्रेड कलावती साठे सभा मंच येथे आयोजित या संमेलनाच्या उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते रमेशभाई खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड अशफाक सलामी, कॉम्रेड भीमराव बनसोड, प्राध्यापक भारत शिरसाट, कॉम्रेड राम बाहेती आदींची उपस्थिती होती. त्याचबरोबर ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी बोलताना दलित आणि श्रमिक जर एकत्र आले तर ताकद वाढेल आणि कुठल्याही अन्यायाविरुद्ध लढा उभारू शकेल, असे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी केले. यावेळी कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ, कॉम्रेड तारा बनसोडे, कॉम्रेड भास्कर लहाणे, कॉम्रेड मधुकर खिल्लारे, कॉम्रेड प्रकाश बनसोडे, गणेश कासवे, अशोक जाधव, कैलाश कांबळे, राजू बत्तीशे आदी, बाबूराव पठाडे, सय्यद अनीस, वसुधा कल्याणकर यासह नागरिकांची उपस्थिती होती. तर हा संघर्ष जर तुम्ही आणि आम्ही जर केला तर याला एक धार येऊ शकते, ताकद येऊ शकते, एक सुंदर बळकट येऊ शकते आणि ह्या बळकटीमुळे आपल्याला कदाचित त्यांचा पराभव करता येऊ शकतो. आणि म्हणून मित्रांनो, श्रमिक आणि गरीब ही एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर मी सुद्धा आपणाला खुल्या आणि मोकळ्या मनानं तुम्हाला आव्हान करतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही आम्हाला बरोबर घ्या. एकीमध्ये ये आणि बेकीमध्ये क्षय हे बाबासाहेबांनी सांगितले. जर आपण एकीनं वागलो, श्रमिक दलित कष्टकरी कामगारी कामगार जर आपण एकीनं वागलो तर आपण ह्या अत्याचाराला आणि ह्या अन्यायाला तोंड देऊ शकतो, ठोसाठोसा देऊ शकतो, हे आपण 57 साली सिद्ध केले. NFTE च्या वतीने सभासद संपर्क अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व सभासदांचा कामगार मेळावा आणि चर्चासत्र रविवारी पार पडले. यात BSNL चे भवितव्य या विषयावर उपस्थितांनी मत प्रदर्शित केले. औरंगाबाद जिल्हा NFTE च्या वतीने सभासद संपर्क अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व सभासदांचा कामगार मेळावा आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कामगार मेळावा आणि चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक जयदेव डोळे, ॲडव्होकेट विष्णू ढोबळे, NFTE BSNL महाराष्ट्र परिमंडळ सचिव कॉम्रेड रंजन दाणी, कॉम्रेड MC सिंघाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. खासगीकरणाचे नवे संकट आणि BSNL चे भवितव्य या कार्यक्रमात निजीकरण का धोका आणि वर्कर्स फ्रॉम होम युनाइट या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रविवारी संचार सदन कॉन्फरन्स हॉल येथे झालेल्या या चर्चासत्रामध्ये कॉम्रेड सुरेश गायकवाड, कॉम्रेड शिवाजी चव्हाण
यासह संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आत्ताचा भांडवलदारांचा हा जो काही नवा हस्तक आहे तो एकाच गोष्टीनं या खासगीकरणाच्या मागे लागलेला आहे आणि ती खासगीकरणाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचाराची. कारण यांचा पक्ष अण्णा हजारेंनी तयार केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनावर स्वार झाला आणि या देशाच्या सत्तेवर आला. नंतर हळूहळू या देशातली बरीचशी राज्य सुद्धा त्यांनी त्या विचारावर काबीज केली. आज सुद्धा काहीही झालं तरी आम्ही भ्रष्टाचारी नाही ते भ्रष्टाचारी आहेत असं म्हणून भाजपेतर सर्व पक्षांना बदनाम करण्याचं कारस्थान हे करतो. 21 दिवसांपासून सुरू असलेल्या पथविक्रेत्यांची साखळी उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने 14 डिसेंबर रोजी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन पदयात्रा काढून लक्ष वेधणार असल्याची माहिती ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी दिली. गेल्या 21 दिवसांपासून महानगरपालिकेच्या टाउन हॉल कार्यालयासमोरील गेटवर पथविक्रेत्यांचं साखळी उपोषण सुरू आहे. आमची एक रास्त मागणी आहे की फुटपाथवर आम्हाला पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमयन कायद्याच्या कलम 2 प्रमाणे व्यवसाय करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. असं असताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली सिडको कॅनॉट प्लेस GST फुटपाथवर महानगरपालिकेनं तार कुंपण लावलं जे की बेकायदेशीर आहे. हे तार कुंपण काढून टाका या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. परंतु याकडे महानगरपालिकेनं साफ दुर्लक्ष केलं त्यामुळे आता आम्ही कोविडचे नियम पाळून फक्त 3-3 जणांचा गट करून सिडकोच्या कॅनॉट प्लेसच्या फुटपाथपासून ते महानगरपालिकेपर्यंत मंगळवारी 2 वाजता आम्ही पदयात्रा काढणार आहोत. जर या पदयात्रेनंतरही महानगरपालिकेनं जर दुर्लक्ष केलं तर आता महानगरपालिकेच्या गेटसमोरच आम्ही फळांच्या गाड्या लावून त्या ठिकाणी धंदा सुरू करू असा इशारा देखील आम्ही देत आहोत. जागतिक मानवाधिकार दिवसानिमित्ताने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद महाराष्ट्र प्रदेश मराठवाडा आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने सत्कार सन्मान सोहळा तथा जनहितार्थ मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. जागतिक मानवाधिकार दिवस या निमित्ताने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद महाराष्ट्र प्रदेश मराठवाडा आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने सत्कार सन्मान सोहळा तथा जनहितार्थ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे रविवारी झालेल्या ह्या सत्कार सोहळ्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुराज सीताराम पंत खारकर हे होते तर हौशिला प्रसाद दुबे, संजय चोबितकर, कुलदीप सिंह, HI शेख, पोलीस उपनिरीक्षक पाईकराव, ॲडव्होकेट नारायण खंडागळे, ॲडव्होकेट खारकर, स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ हिवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबाद या सिटीमध्ये करोना काळात झालेले काम, गरिबांना केलेली मदत, सॅनिटायझर, मास्क इतकी सुंदर आमच्या या टीमने काम करून दाखवलं तर आम्ही इतके 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशमध्ये फिरत असतो प्रत्येक ठिकाणी आमच्या ह्या ब्रँच तयार करण्यासाठी समाजसेवी. तेव्हा त्यांना आम्ही औरंगाबादचं उदाहरण देतो. इतकं चांगलं याने काम केलं आहे ते काम बघत असताना आम्ही असा विचार केला की आपण औरंगाबादला जाऊन यांचा सत्कार का करू नये. त्या उद्दिष्टाने आम्ही सगळे एकत्रित येऊन इथे हा कार्यक्रम आज राबवला. वाळूज MIDC पोलीस स्टेशन समोर एका परिवारात आपापसात भांडण झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. वाळूज औद्योगिक वसाहतीत राहत असलेल्या एका परिवारातील मुलीच्या पालन पोषण करण्याच्या मुद्द्यावरून पोलीस स्टेशन समोर फिल्मी स्टाईलने मारहाण झाली. पुढील शिक्षणासाठी TC घेण्यासाठी आलेल्या मुलीला TC न देता तू येथेच राहून शिक्षण घे असे म्हणत मुलीच्या मामाने जाण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडला. MIDC वाळूज पोलीस स्टेशन समोर घडलेल्या घटनेमुळे बघ्यांची गर्दी जमली होती. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुलगी बजाजनगर येथे आई रामकोर विलास जाधवकडे राहत होती. ती मामाच्या गावी बेलगाव तालुका केज जिल्हा बीड येथे गेली होती. मामा नकुस नरहरी टोणगे आणि आजी कमल नरहरी टोणगे यांच्याकडेच राहून पुढील शिक्षण घेणार होती. त्यासाठी ती TC घेण्यासाठी बजाजनगरात आली होती. मुलीच्या आईचे आणि मामाचे मुलीने शिक्षण कुठे घ्यायचे हा विचार पटत नसल्याने मुलीसह आई रामकोर जाधव आणि मामा नकुस टोणगे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्यातील वाद सुरूच होता. हा वाद विकोपाला गेल्याने त्या परिवारात फिल्मी स्टाईलने
मारहाण झाली। या फिल्मी स्टाईलमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना ताब्यात घेत समज घालण्याचा प्रयत्न केला। एडीएनसाठी वाळूस प्रतिनिधी शिवाजी गायकवाड। माझी मुलगी धनश्री विलास जाधव ती सकाळी 9 वाजता माझ्या घरी आली। माझा भाऊ माझ्या घरी आला नकुश टोनगे। ह्यांना आले बसले मला कागदपत्र मागत होते मी दिले नाही। मुलगी माझ्या अंगावर आली माझं नरड दाबलं मला हानमार करायले। मी उठून पोलीस स्टेशनला गेली। माझी पोलीस स्टेशनला ह्यांना कंप्लेंट घेतली नाही। मग त्यांना बोलून घेतलं। मुलगी म्हणे मला मामाकडे जायचंय। पोलीस म्हणले की ही मुलगी ज्याच्याकडे जाईन त्याच्याकडे तुम्ही घेऊन जा। मग मी पोलीस स्टेशनच्या बाहेर आले। माझी मुलगी मी घेत होते। मग तुम्हाला हानमार करायला कोणी मारलं हे काही मला माहिती नाही। हा माहीत नसल्याच्यानंतर मी पोलीस स्टेशन सगळं बाहेर येऊन त्यांना त्यांच्या ताब्यात घेतलं आणि ह्यांना माझ्यावर खोटी कंप्लेंट केली। मग ती म्हणे की मी ऑनलाईन अभ्यास करते। मग तिकडे गेली तिचं 10वीं वर्ष चालू आहे। मी बोलवत होते तर त्यांना इकडे पाठवलं नाही। मी घ्यायला गेले की तिथे गेल्याच्या नंतर पोरगी यांना लपवून टाकली। पोरगी लपवून टाकली मी वापस आले केस पोलीस स्टेशनला गेले। त्यांनाही कंप्लेंट माझी घेतली नाही। मी इथं आल्याच्या नंतर त्यांना फोन केले ते काय फोन माझे घेत नव्हते। मी कोर्टामध्ये केस टाकली ह्याच्यावर सरकारनंही निर्णय घेणं काम। इथे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन। औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, एमआरपी डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। म्हाडा परीक्षेतील दोषींवर कठोर कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शिक्षण सहसंचालक कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले। रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात म्हाडाच्या विविध पदांकरिता परीक्षा आयोजित केली होती। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ऑनलाईन पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली। परंतु हजारो विद्यार्थी बसेस बंद असताना प्रवास करत रविवारी परीक्षा केंद्रावर उपस्थित झाले, त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय झाली। त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला। याविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देवगिरी महाविद्यालयासमोर सरकारचा जाहीर निषेध केला आणि जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली। परीक्षा प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षेची सुधारित तारीख लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर मंत्री नागेश गलांडे यांनी केली। त्याचबरोबर मंत्री ऋषिकेश केकान, जिल्हा संयोजक महेश भवर, ओम राठोड, अक्षय वैद्य आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। विभागामध्ये एक सेंटर ठेवलंय, लांब लांबून आलोय मी, आंध्र बाउंड्रीहून आलोय। नांदेड जिल्ह्याला एक सेंटर ठेवू शकले असते पण नाही ठेवले ते। इथून आम्हाला इथेपर्यंत यावं लागते। इथेपर्यंत की अमरावतीचे मुलं काही बुलढाण्याचे मेहकर मधले पण इथं आले, त्यामुळे येण्या जाण्याचा त्रास, मानसिक त्रास आणि सेंटरचा त्रास। जे काही MPSC पण पेपर काय की नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहेत, IBPSC पण जिल्ह्यामध्ये होत आहेत, म्हाडाचा काय येऊ शकत नाही, ही नोंद काय की व्यक्त करावी। जे काही त्यांचे टर्म्स कंडिशन असतात आम्हाला ते व्यक्त करावं आणि आम्हाला कळून द्यावं नोटिफिकेशनमध्ये का देत नाहीत आणि का होतंय असं। सरकारमध्ये चांगले चांगले व्यक्ती आहेत आणि भरपूर सारे उदाहरणं आज महाराष्ट्राला आम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामधूनच ऐकतो। जर विद्यार्थ्यांपुढे विद्यार्थ्यांचं असं जर खच्चीकरण होत असेल तर खरंच हे महाराष्ट्राला लागलेली एक काळीमा आहे। विद्यार्थी हा खूप मोठ्या आशेने प्रयत्न करतो, अभ्यास करतो आणि या काळामध्ये आई वडिलांचं स्वप्न तर बाजूलाच राहिलं, परंतु स्वतःला कुठल्या प्रकारचे रोजगाराची संधी नसताना सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कोंडमाळा होतोय आणि त्यांचं नुकसान होत आहे। MPSC जर पूर्ण कारभार दिला तर त्यांनी आता नेमकंच अवघ्या पुढच्या वर्षाचं पूर्ण वर्षभराचं शेड्यूल नेमकंच दिलेलं आहे 8 दिवसापूर्वी। तर त्याप्रमाणे आम्हाला अशी अपेक्षा आहे की MPSC चांगल्या प्रकारे खात्रीशीरपणे एक्झाम घेऊ शकते।
एमपीएससीला जर सगळा कारोबार हँडओव्हर केला तर ती सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे काळजी मिटेल आणि दुसरं कुठल्याही कंपनीकडे हे देण्याची गरजच भासणार नाही, जेणेकरून सगळा कारोबार सुरळीत चालेल आणि आम्हाला विद्यार्थ्यांना एक समाधान मिळेल की एक्झाम चांगल्या प्रकारे होत आहेत आणि रिझल्ट वगैरे त्याची आम्ही वेळेनुसार आम्ही अपेक्षा ठेवू. रात्री जितेंद्र आव्हाड हे ऑनलाईन येतात आणि घोषणा करतात की म्हाडाची जी परीक्षा आहे तर ती आज कॅन्सल झालेली आहे. विविध शहरांमधून आज संभाजीनगर सारख्या शहरामध्ये विद्यार्थी परीक्षेसाठी येतात, संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर झोपतात, महाविद्यालयासमोर झोपतात आणि ऐनवेळी परीक्षा कॅन्सल झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात असं नुकसान होत आहे, आर्थिक नुकसान आज होत आहे. बस बंद असल्यामुळे त्यांनी कसे इथं पोहोचलेत तर खूप अडचणीतून आज ते महाविद्यालयामध्ये आज परीक्षा देण्यासाठी पोहोचलेत, पण ऐनवेळी पेपर कॅन्सल झालेला आहे त्यांना महाविद्यालयाच्या गेटवर गेल्यानंतर कळत आहे. आणि आपण पाहतोय की जे खाजगी कंपन्यांना जे याचं हे दिलं परीक्षा घेण्यासाठी दिलं जात आहे तर त्या परीक्षा कंपन्यांना परीक्षा घेता येत नाही आहेत, सुरळीत चालवता येत नाही आहे आणि एमपीएससीला द्यायला तयार नाही आहेत. का तर एमपीएससीला दिल्यानंतर त्याच्यातून काही आर्थिक फायदा महाराष्ट्र सरकारला होईन अथवा तिघाडी सरकारला होईन असं काही दिसत नाही आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची व महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची आज मागणी आहे की एमपीएससीला परीक्षा घेण्यासाठी म्हाडाच्या परीक्षा नाही तर बाकीच्या सर्व परीक्षा घेण्यासाठी एमपीएससीकडे या परीक्षा देण्यात याव्यात अशी विद्यार्थी परिषदेची आज मागणी आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी फ्रंटचे अध्यक्ष डॉक्टर फिरोज खान यांनी सुमारे 20 वर्षापासून मुस्लिम आरक्षणाची मागणी सरकार दरबारी लावून धरली असून हे आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी एडीएनच्या माध्यमातून केली. ये जो मुस्लिम रिजर्वेशन के लिए जो बात है ये महाराष्ट्र में सबसे पहले अगर कोई आवाज़ उठी तो वो माइनॉरिटी फ्रंट की तरफ से आवाज़ आई और ये आवाज़ जो है हमने जब उठाए थे जब विलासराव देशमुख और छगन भुजबल डिप्टी सीएम थे और विलासराव जी सीएम थे तो उस टाइम पे पहली बार मेमोरेंडम दिया गया था वो था 2001 में और जब यहाँ पर अपने पास में कैबिनेट मीटिंग थी तो उस कैबिनेट मीटिंग में पहली बार मोर्चा गया था और उसमें जब ये बात की डिमांड रखी और जब से लेकर आज तक ये कंटिन्यूस कई अलग अलग तरीक़ों से आवाज़ उठाई गई है. इसके अंदर कई बार मोर्चे निकले, यहाँ तक कि हमने सारे स्कूल गोइंग कॉलेज गोइंग स्टूडेंट्स को जमा करके लड़के लड़कियों को रोड पर लाया और इस डिमांड को हमने मेमोरेंडम की शक्ल में डिविजनल कमिश्नर के हवाले किए. मगर हालात अगर आप देखेंगे माइनॉरिटीज़ की ये उससे भी कई साल पहले से बद से बदतर होते जा रही है. आज माइनॉरिटीज़ के अंदर मुस्लिम्स स्पेशली वो हालत में है जिस हालत में आज शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब्स भी नहीं दिखेंगे. ये इतनी हालत उनकी गुर्बत की तरफ बढ़ते जा रही है, इनका लिविंग स्टैंडर्ड गिर चुका है, इनको यहाँ तक के मेडिकल फैसिलिटीज़ के बारे में देखेंगे तो हेल्थ वाइज भी डिटोरिएटिंग है, लोग बीमारियाँ पाल रहे हैं गरीबी की वजह से, बच्चों को पढ़ा नहीं पा रहे हैं, लिविंग स्टैंडर्ड ऑफ उनका रहने सहन खाना पीना हर चीज़ से अगर आप देखेंगे तो दिन ब दिन ये कम्युनिटी को कमज़ोर करने का काम हो रहा है. तो मेरी ये रिक्वेस्ट है गवर्नमेंट से इल्तिजा है कि अब आप टाइम वेस्ट ना करते हुए इस कम्युनिटी की तरफ सीरियसली कुछ एक्शन ले और इनको ये फैसिलिटीज़ और ये बेनिफिट जल्द से जल्द दे और इस आरक्षण की वजह से लोग अपने हक का सही फायदा उठा सकें. कासलीवाल मार्वल येथे रोटरी एलाइट तर्फे कंपोस्टिंग कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्ष स्वाती स्मार्त आणि अभय स्मार्त यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. रोटरी तर्फे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात, त्यात पर्यावरण रक्षणासाठी कंपोस्टिंग, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, सोलार एनर्जी यावर अनेक उपक्रम घेतले जातात. त्याचबरोबर कासलीवाल मार्वल येथे चेअरमन सत्यनारायण जयस्वाल, शालिनी शहा यांच्या पुढाकाराने कार्यशाळा आयोजित केली होती. रोटरी एलाइट प्रेसिडेंट स्वाती स्मार्त आणि रोटेरियन अभय स्मार्त यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिक करून दाखविले. कचरा वर्गीकरण करणे आणि घरच्या घरी असेल त्या साहित्यात सोप्या पद्धतीने ओल्या कचऱ्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत कसे तयार करता येईल हे समजावून सांगितले. रोटरी एलाइट तर्फे स्वाती स्मार्त, अभय स्मार्त, दीपाली कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर कासलीवाल मार्वलचे सत्यनारायण जयस्वाल, शालिनी सहा, नेहा जिना, संदीप तिवर, डॉक्टर संजय देवरे, अविनाश कुमार पाठक, संदीप टिपरेवाल आणि इतर सदस्य उपस्थित होते. भारतीय खेत मजदूर युनियन, लालबावटा शेतमजूर युनियन,
ऑल इंडिया दलित राइट्स मुवमेंट्स आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 19 डिसेंबर रोजी शहरात राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कॉम्रेड प्राध्यापक राम बहती यांनी दिली. अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भारतीय खेतमजदूर युनियनची एक फ्रंट आहे आणि याच्या वतीनं येत्या 18 आणि 19 डिसेंबर रोजी अखिल भारतीय स्वरूपाचं अधिवेशन 2 दिवसाचं अधिवेशन औरंगाबादला होत आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या या अधिवेशनाला अधिवेशन स्थळास आम्ही दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचं नाव यांच्या स्मरणार्थ कॉम्रेड त्यांचं मंचाला नाव दिलेलं आहे विचार मंचाला आणि या समितीचे जे सेक्रेटरी होते कॉम्रेड बुद्धप्रिय कवी यांचं नाव त्या अधिवेशनाच्या नगरीस दिलेलं आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन करायला कॉम्रेड डी राजा जानकी पासवान बौद्धगयेचे आमचे पुढारी आणि गुलजार सिंग गोरिया इत्यादी नेते मंडळी येणार आहेत. परंतु ह्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची अधिवेशनं होत आहेत. जिल्ह्या जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. 10 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत मुंबईला सध्या एक चित्र प्रदर्शन या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चालू आहे. नाशिकला जयभीम चित्रपटाचं प्रदर्शन होऊन तिथं त्याच्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही 14 डिसेंबर रोजी इथे पैठण गेटला शहरातील कलाकार एकत्र जमून तिथं त्यांचं कलेचं प्रदर्शन करणार आहेत. फॅशिझमचे हल्ले धर्मांध राजकारण्याचे हल्ले आणि दलित आदिवासी मायनॉरिटीवरचे वाढते अत्याचार महिलांवरचे वाढते अत्याचार या विरोधात ते चित्रकलेच्या माध्यमानं प्रदर्शन करणार आहे. 16 तारखेला जिल्ह्याचं एक काव्य संमेलन उर्दू हिंदी मराठी कवींचं एक काव्य संमेलन होत आहे. पोस्टर प्रदर्शन आम्ही आयोजित केलेले आहे. पोस्टर स्पर्धेचं प्रमुख कॉम्रेड मधुकर खिल्लारे आहे. काव्य संमेलनाचे सर्वर सलामी आणि समाधान इंगळे त्याचे प्रमुख आहेत. या चित्र प्रदर्शनाचे नंदकुमार जोगदंड यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. आणि हे अधिवेशन या पद्धतीनं ते चांगल्यापैकी 18-19 अधिवेशन व्हावं यासाठी महाराष्ट्रभरचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. 18 डिसेंबर रोजी उद्घाटनाची मिरवणूक निघेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करून खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांवर रविवारी गर्दी उसळली होती. वेरूळ लेणी येथे 18,000 पर्यटकांनी हजेरी लावली होती. खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पर्यटन स्थळावर गर्दी उसळली होती. वेरूळ आणि म्हैसमाळ पर्यटन स्थळ रविवारी या पर्यटन स्थळावर हजारो पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत होती. विशेष म्हणजे पुन्हा लॉकडाऊनचा धसका घेत पर्यटकांनी रविवारची सुट्टी असल्यामुळे वेरूळ लेणी बघण्यासाठी गर्दी केली होती. शासनाने कोरोना संबंधीचे नियम पाळून आणि पुरेशी खबरदारी घेऊन जनजीवन आणि व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नागरिक या बाबतीत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. ADN साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. नजर टाकूया आजच्या ठळ घडामोडींवर. म्हाडाच्या परीक्षा रद्द, शेकडो परीक्षार्थींना सोसावा लागला मानसिक आणि आर्थिक भूर्दंड. श्रमिक आणि दलित एकत्र येणे काळाची गरज, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते रमेशभाई खंडागळे यांचे प्रतिपादन. मनपाचे लक्ष वेधण्यासाठी 14 डिसेंबर रोजी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनची पदयात्रा. रविवारी 16,000 पर्यटकांनी लावली वेरूळ लेणीत हजेरी. धार्मिक पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलली. आता वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, बघत राहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र ADN News.